हे तुझं ताज हॉटेल. हां तुला काय वाटलं? तुला काय खऱ्या खुऱ्या ताजमध्ये घेऊन जाणार आहे मी? तुला काय भांडी घासायची हौस आलंय का? अरे तसं नाही रे. बरं ते जाऊ दे. मला एक सांग, हा बोर्ड असा विचित्र काय रे? म्हणजे म्हणजे वरती ताज लिहिलंय आणि खाली अण्णांचं हॉटेल, त्याच्यातही ताज मोठ का? ती एक BMS आहे. आता BMS म्हणजे काय? भली मोठी स्टोरी, मग ती छोटी करून सांग. काय आमचे अण्णा आहेत ना, ते मुळातच कंजूष. कधी नव्हे तो त्यांनी पेंटरकडे बोर्ड रंगवायला दिला. बोर्ड रंगवायला दिला पण त्याचे पैसेच दिले नाहीत. त्याचा बदला घेण्यासाठी पेंटरनं ताज मोठ्या अक्षरात लिहून ठेवलं. जवळचा अनुस्वर पण दिला नाही. अण्णाने देखील सूड उगवण्यासाठी तो बोर्ड तसाच ठेवून दिला. तेव्हापासून असंच ताज अण्णांचं हॉटेल. बरं ते खाली अण्णादाते काय? हां ते त्यांचंच नाव आहे. अच्छा अण्णादाते. त्यांचं नाव अण्णादाते असं असलं तरी आमच्यासारख्यांचं किंवा आता आपल्यासारख्यांचं ते अण्णादाते आहेत म्हणून अण्णादाते. बाजूची शाळा सुटले बहुतेक. हा कुठला पदार्थ? बारा वाजले. हो ते तर तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच वाजलेले असतात. 9,057.75 देत आहे. जा ना, वरचे सुट्टे नाही दिले तरी चालतील. कीप द चेंज. चेंज असं चेहरा चेंज करून टाकेल ना. काय काय झालं? काय नाही. आज रात्रीपर्यंतची मुदत दिली होती, आज जर पैसे दिले नाहीस तर मुदत वाढवून द्याल ना. खानावळीत पाऊल टाकू देणार नाही. अहो असं काय करताय अण्णा? अहो कधी दिले तर आज देईन. म्हणजे कधी बाकी ठेवले का तर आज बाकी ठेवेन. देणार ना, उद्या प्रकडे आणून देतो तुम्हाला, काळजी करू नका. अण्णा काय उचकी लागले का? हो तुला काय करायचंय? नाही दडमशी आठवण काढत होत्या तुमची. काय बोलतोस? मगाशी मावशी भेटले तेव्हा काही बोलली नाही. अरे मगाशी तू नव्हताच रे बाबा, तुला नाही माहिती. हा हा कोण आहे? हा हा आहे. मी अनिकेतचा मित्र आहे, चाळीत त्याच्याबरोबर राहायला आलो. चाळीत राहायला आला असशील तरी ही धर्मशाळा नाहीये. इथे यायचं असेल ना तर शिस्त ही पाळावीच लागेल. पाळेल वाढणार शिस्त. अण्णा दगडामोशीला फोन करा, उसकी थांबायला हवी ना. हो हॅलो दगडा. अहो टॉवर आहे, फोन नाही. अहो ऐका, अहो अहो काय कटकट आहे? हॅलो उचकी लागली होती. मी नाही काढली आठवण. खोट बोलू नकोस. अहो खरंच नाही काढली. मग उचकी कशी काय लागली मला? मी कस सांगू तुम्हाला कशी उचकी लागली? तूच आठवण काढली अशी. बोल बोल कधी भेटतेस? बोल दगडूतले. आई आई पोळी वाट ना. अरे अरे एका जेवणात किती पोळ्या खातोस रे? आतापर्यंत 7 पोळ्या हादडून झाल्या आहेत. बास आता पोट भरलं. नशीब माझं. शेवटचे 2 वाढ कि मग झालं. हाड खा आता माझी हाड खा. पोराचा खाण्यावर कंट्रोल नाही, बापाचा पिण्यावर कंट्रोल नाही. कसं होणार आहे म्हणजे संसाराच काय माहीत. अरे धर जेवता सुद्धा तुला येत नाही. येत नाही जेवता? जेवता येत नाही. लक्ष कुठे आहे? लक्ष कुठे आहे? काय करू आई जेवणच जात नाही. जेवण जात नाही माझ्या सोन्याला. माझ्या सोन्याला जेवण जात नाही. आता 7 पोळ्या झाल्यात, आता शेरभर भात जाईल आणि याला जेवण जात नाही ना. मार तू पण मार. शाळेत बाई मारतात आणि घरी तू मार. आई जीव घालत नाही आणि मग फी भरत नाही. असं झालंय माझं. फी भरली नाहीस? तू फी नाही भरलीस? नाही. का? पैसे कुठे दिलेस तुम्हाला? अरे पण तुला आधी कधी बाईंनी विचारलं नाही, मग आता कसं विचारलं? विचारलं होत. मग तू काय सांगितलंस? आई प्रचंड आजारी होती, तिचं काही खरं नाही. अरे कारट्या, स्वतःला मार बसू नये म्हणून मला आजारी पाडलंस? पापा तरी पाडायचंस?
त्यांना मागच्याच महिन्यात पाडलं होतं. वायत होत चाललंय कार्ट वायत. पण मग आज का मारलं बाईनी तुला? मी काहीतरी सांगून बाईंना समजवतच होतो, तेवढ्यात बाबा तिथं आले, बाईंची भांडणं करू लागले. नको नको ते बोलू लागले, शिव्या दिला. कुणी बाईंनी? नाही बाबांनी. आता त्यांना येऊ दे, आता मी बघतेच. आई पोळी 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 मेल्या कर आपली माझी पोळी. चार नंबर खोली वाले भी देख के आओ. हाँ भाई. लौकर करा. जयराम जी. अरे गोटे काका कुठून आले? कुठून नाही, मी उठून आलो. बसलो होतो ना. ती भी क्या गई है? म्हणजे किधर से आ रहे हो? किधर से आ रहा हो मालूम नहीं, लेकिन किधर जा रहा हो इसका मेरे को पता है. घरी चाललोय मी. मी काय बोलतोय? बोल ना. अरे आंटी भडक गेली आहे. दगडा मौसीला दारू पिलेलं आवडत नाही, तुला माहिती का? अरे मला माहिती आहे, मग असू दे ना. दगडा बाईला दारू आवडत नाही तर तिने पिऊ नये. आम्ही काय जबरदस्ती केली पी 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 म्हणून? अरे ती भी क्या गई आहे, तुम्हाला माहिती नाही का? चाली के अंदर दारू पिऊन अजिबात आवडत नाही. अरे मला सगळं समजतंय. तिला मावा खाऊन पण चाळीत आलेला आवडत नाही. पण तू खातो ना येऊन? खाऊन येतो ना चाळीमध्ये मावा. अरे थुको नको थुको नको. अरे गोटे काकू तापलेली आहे. काय सांगतो? भडक गेलीये. मी तो कहता हूँ झोपा झोपा, आज रात मेरे साथ सो जाओ. अरे मेरे मेरे जलेबी के ठेले पे सो जाओ. ठेले पे? ठेले पण तू काय केले? क्या हुआ, पीछे चूहा? अरे हा? कुछ नहीं हुआ है, ना पीछे चूहा है, सामान पड़ा हुआ है. सामान पड़ा हुआ है? अरे जावे, त्याच्या पेक्षा एक जालिम उपाय है आपल्याकडे. कुठला? कुठला? इसको लगा डाला तो लाइव झिंग लेला. जलेबी मत फैलाना. हर समस्या पे रामबाण उपाय है ये. चप्पी नो मेंशन नो टेंशन. अरे माझंच घर आहे ना, पाटी कुठे गेली? पाटी इथे गेली. अरे कमलाकर सखाराम कुठे? माझंच घर आहे. आलात? तरी बोला, आवाज कसा नाही आला अजून? हा टाकून कोण आलाय? मी की तू? तुम्ही. मग मलाच आला असं का विचारतेस? दिसत नाही आलो ते. या या आ या 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 या. काटना कितना आसान है पर उगाना कितना मुश्किल. मिटा देना कितना आसान है पर लिखना कितना मुश्किल. दुखी रहना आसान है पर खुशी पाना मुश्किल. सक्का दिसतंय. दारू पिऊन जीभ कशी सुरू सुरू बोलतीय ते पण दिसतंय. सुरू सुरू. आज तुमची काही खैर नाही. खैर हे अत्यंत उपयोगी झाड आहे. खैराच्या साली पासून औषधी बनवली जातात. बंड्याच्या शाळेची फी भरायला तुम्हाला पैसे दिले होते की नाही? दिले होते. दिले होते की नाही? दिले होते. दिले होते. दिले होते. त्या पैशांचं काय झालं? काय झालं त्या पैशांचं? काय झालं हे मी विचारतीये. काय झालं? काय झालं सांगतो ना. तीन तीनदा काय झालं काय झालं विचारतो. तीनदा सांगू काय झालं सांगतो ना मी. ते पैसे ना, ते पैसे ते काय सांगू तिला. काय झालं माहिती आहे? तू पैसे दिलेस ना तू? ते अगं मी इथे इथे वरच्या खिशात ठेवले होते. इतक्यात ना अचानक सोसायटीचा वारा आला. सोसायटीचा? नाही, सोसायट्याचा वारा आला आणि पैसे असे भुरकन उडून गेले. ग पैसे उडून नाही गेले, पैसे तुम्ही उडवलेत. नाही ग, वाऱ्याने पैसे उडवले. वाऱ्याने नाही, तुम्ही उडवलेत दारूवर. नाही. आणि काय हो? काय ग, बंड्याच्या बाईंची का तुम्ही भांडण उकरून काढलं? जमीन उकरून टकून पाहिले असतात त्यात अनेक गांडूळ दिसून येतात. सांगा ना गांडूळ. बाईंची भांडला सांग. मी सगळं सांगणार आहे तुला.
ती बाई ती शानी बाई आपल्या बंड्याला झापत होती तिकडे. मी सहन नाही करू शकत. माझ्या पोराला बंड्याला जर फिने भरली म्हणून गण झापणार असेल तर मी कदापि सहन करणार नाहीये. खोली नंबर 47 संस्थानाचे मालक कमलाकर सखाराम गोटे महाराज खाली या जमिनीवर. जमिनीवर आणखी बाई त्याला बाईनी त्याला झापलं ह्याच तुम्हाला वाईट वाटत. पण का झापलं ह्याच नाही वाईट वाटत. ह्याच नाही वाईट वाटत तुम्हाला. आपल्याला कशाला पैसे भरले नाही त्याच तुम्हाला वाईट नाही वाटत. तू आपल्याला कशाला वाईट वाटायला पाहिजे राधे. शाळेला वाईट वाटायला पाहिजे. म्हणजे फी नाही भरली म्हणून शाळेला वाईट वाटायला पाहिजे. शाळेचं नुकसान होतं ना त्यांना वाईट वाटायला पाहिजे. आता कुणाला वाईट वाटेल ना ते आता बघाच. अशी बदडून करणार आहे ना मी आज तुम्हाला की परत आयुष्यात तुम्ही तिचं नाव घेणार नाहीत. कोणाचं? बाईच. बाईच नाही तुमच दारूच. काय दगड आहे रे हा माणूस. अजिबात. राधे रडू नको. मला ना आता आत्महत्याच करावीशी वाटते. थांब थांब. LIC चे 2 हप्ते राहिले ते भरले ना की मग तू बिंदास आत्महत्या कर. हा काय काय झालं? माझ्या आईला वाचवा, माझ्या आईला वाचवा. काय झालं तुझ्या आईला? शिवे कशाला येता? अरे बापरे, अरे शिवेने दिली. मी असंच विचारलं काय झालं तुझ्या आईला. एक मिनिट थांब. असं नाही हे बघ काय झालं. तुझी आई आहे ना आई, तिला नक्की काय झालं. माझी आई आत्महत्या करतीये. आत्महत्या? अरे बापरे, 2 महिन्याचं भाडं थकलंय त्यांचं. वाचवायला हवं. तुमच्या भाड्याचं काय? आमच्या भाड्याचं राहू दे. आणि गोटे काकूना वाचवायला हवं. वेळ कमी आपल्याकडे. चला 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 चला. म्हणून मला वाटलं. अण्णा काय रे? लवकर चला, माझी आई आत्महत्या करतीये. अरे कसं शक्य आहे? केवढा मजबूत दोरखंड लागेल आणि तिने लटकून घेतलं ना तर आपल्या चाळीचं छपर खाली येईल. मी तुम्हाला बोललो होतो आता पोलिसांनी नंतर मला काय विचारलं तर मी तुमचंच नाव घेणार. नाही थांब, मी येतो. थांब, माझं नाव कशाला घेतो? थांब रे. आता तुम्हाला दाखवतेच दकोशी झालेलं तुम्हाला मी. आता मला जगायचंच नाहीये. नीट गोटे मारा दोरीला, आपल्या गाठी मारा दोरीला. चला 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 बघू. वाचवतील अण्णा. काका दरवाजा उघडा. बऱ्या बोलानं दरवाजा उघडा नाही तर परिणाम वाईट होतील. परिणाम वाईट होतील काय? दरवाजा तोडेन मी. काय झालं? काय दात काढायला? तुमचं वय काय, तुमची जिगर काय, तुमची फिगर काय, यावर तुम्ही दरवाजा तोडणार? वयावर जाऊ नका माझ्या. अजूनही तरुणांच्या एवढंच दम आहे माझ्यात. आवशी काय म्हणतात हे? मला नाही दाखवलं. दरवाजाबद्दल बोलतोय. दरवाजाबद्दलच म्हणतोय. दरवाजा तोडणार? ओके अण्णा. अण्णा कुछ तो गडबड आहे अण्णा. अण्णा तोड तो दरवाजा. येस सर. चला लवकर मग. दरवाजा तोडायचा आहे. तेच दरवाजात स्टान्स घेतोय. अजून जिवंत आहे. अरे वा अण्णाची मजा. अरे अण्णा इथे फुकटची राईस प्लेट खाऊ. चल जिरा राईस प्लेट. चल चल चल. अरे आता माझ्यावरच आत्महत्या करायची वेळ आली आहे. आत्महत्या मी करून. मावशी
याला म्हणतात चारणीची कोंबडी आणि बारण्याचा मसाला. अण्णा 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 ओ अण्णा काड्या करूयात. नको कशा वाजेल. जेवायला वाढा ना, गेलं ना भूक लागली. अरे रांडच्या, त्या दगडाबाई समोर माझा अपमान करतोस, माझ्यावर फिदी 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 हसतोस, आता तुला या खानावळीत पाऊल टाकू देतो का ते बघ. अहो अण्णा, यांनी एवढं काय केलंय? अहो तो बिचारा तर तुम्हाला म्हणजे बिचारा, हा बिचारा अख्या चाळीला विचारा, हा तुझ्या बापाला जाऊन विचारतो कुठच्या मुहूर्तावर हे अवलक्षणी कार्ड जन्माला घातलंयस म्हणून. अण्णा, बापाचं नाव घ्यायचं कारण नाही सांगून ठेवतो. काय करशील काय करशील, माझ्या खानावळ जेवायचं बंद करशील? आत्ता कर, आजपासून कर. अण्णा तुम्ही तुम्ही डायरेक्ट तोडूनच बोलता अण्णा. पटकन कसं दुखावेन मी तुम्हाला? तुम्ही माझ्या वडिलांसारखेच आहात. घ्या, तुम्ही माझ्या वडिलांचं नाव घ्या, माझ्या आईचं नाव घ्या, आजोबांचं घ्या, पणजोबांचं घ्या, अख्या खानदानाचं नाव घ्या, पण जरा प्रेमानं घ्या. गप्प बस, जरा गप्प बस टुकरा. अण्णा तुम्ही याच्यावर एवढे का रागवलाय? हा माजलाय. मी दरवाजा तोडताना काय म्हणाला? अण्णा तुमची जिगर काय, तुमची फिगर काय, असं बोलला ना हा माकड तोंड्या. अहो कौतुकानं म्हणाला तुम्हाला तो. हो मग मी पण आता कौतुकानेच तुम्हाला सांगतोय, माझ्या खानावळीत पाऊल टाकायचं नाही तर तंगड तोडून हातात देईन तुमच्या. चला निघा. अण्णा आमच्या पाऊलांचं जाऊ देत, तुमचं पाऊल योग्य दिशेने पडायला हवं. अण्णा अण्णा काकूंनी काकांसाठी कारस्थान केलं, पण केलेल्या कारस्थानाकडे काकांनी कानाडोळा केला. काही कळलं नाही रे भोसनाळ्यांनो. सांगतो मी अण्णा, काकूंनी जो काही इमोशनल ड्रामा केला त्यामुळे काका विरघळले की नाही? तुम्ही पण दगडा मावशीला पटवण्यासाठी असाच काहीतरी इमोशनल फंडा शोधून काढायला हवा अण्णा. ओ काका. अण्णा ओ अण्णा अण्णा जागेवा उठा ना अण्णा. कसा उठणार, ती माझ्या अंगावर पडली. तिथेच होतो मी अजून. तू सांग तू सांग. सांग काय सांग अण्णा, जेवण घेऊन या. जेवता जेवता तुम्हाला अजून एक एक सॉलिड सॉलिड आयडिया देतो आम्ही. घे तू पण घे, फुकट आहे घे, फुकट आहे काय, तुम्ही जेवायला बसा, मी आलोच. चल जल्दी जल्दी खाना खायंगे, चल उशिराच्या मन चला.